पहला चेंडू ऑफसाइड ला खेळतात संतोष साळवीच्या बॅट मधून पहिल्या चेंडूचा सामना करत असताना दमदार चौकार चार धावा ऑन साइड खेळता चेंडू पडतो लो मॅट लाइन मध्ये पुष्कर काटे चेंडूचा पाठला करतात चांगले क्षेत्ररक्षण होते स्वतःला सावरतात तोपर्यंत तिसरा धावचा इथे प्रयत्न केला जातो आहे रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो मनोज काळे आणि संतोष साळवी सलामीची जोडी तर एकूण टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर पोहोचली होती सात पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण पाहतो जय गणेश इलेव्हन नवापाडा विपक्ष एस एस सी सी खंबालपाडा स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या नावानं हा खेळणारा संघ आपण पाहतोय क्षेत्रक्षणात बदल केला जातोय सतीश पुन्हा एकदा तयार राईट अमोर द विकेट ऑन साईडला खेळतात क्षेत्ररक्षक दूरचं अंतर कापतो आपण पाहतोय तो राजा जाधव होते एस्टनच्या मागे आपण पाहतोय बाळा बोराडे मास्टर माइंड आपल्या संघटनेचे विद्यमान खजिनदार एसटी रक्षणाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत असताना सलामीला येऊन भरपूर वर्ष रेग्युलर संघासाठी चांगली फलंदाजी राहिली आज फोटोप्लेटच्या माध्यमातून बाळा बोराडे चांगली कामगिरी करतायत सेकंडला आपण पाहतो डावखुरा फलंदाज मनोज काळे सतीश तयार फटका फसलाय मात्र चेंडू पडतोय लो मॅच लाईन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतात चेंडू उचलून फेकेपर्यंत आतापर्यंत धावा आल्या त्या फक्त दोन धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर बिनबाद अकरा चांगली सुरुवात आपण पाहतोय ती मनोज काळे आणि संतोष साळवीच्या माध्यमातून आणि सलामीची जोडी आपण पाहतोय सतीश मात्रे राटम ओवर विकेट फलंदाज बाद होते पहिला धक्का दिला गोलंदाज सतीश मात्रेनं आणि यष्टांच्या मागे आपण पाहतो बाळा बोर्डे यांना अचूक झेल टिपला जातो धक्का क्रमांक आपण पाहतोय पहिला बसला धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर पहिले षटक मार्गस्थ असताना एक बाद अकरा धावा तर व्यासपीठावर उपस्थित आमचे इकबालभाई तेली यांचा आम्ही व्यासपीठावर आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय खंबालपाडा म्हटलं की स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांचे दोन संघ आपण पाहतो खेळतायत कारण रेग्युलरचा संघ आपण पाहतो साई शेलार यांचा संघ आपण पाहतो स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या नावानं खेळणारा तो संघ आणि दुसरा संघ आपण पाहतो फुटबॉलच्या माध्यमातून एस एस सी सी स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ आपण पाहतो दोन संघ खेळतायत आणि त्यांचाच आशीर्वाद घेऊन हे दोन्ही संघ रेग्युलर संघ असो की फोटोप्लस संघ असो चांगली कामगिरी करतायत आणि आपल्या संघटनेचे विद्यमान सचिव आदरणीय जनार्दन मामा साळुंके यांचा संघ आपण पाहतोय खंबालपाडा संघ सूरज चौधरी येत आहेत सूरज चौधरी यांना स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सतीश मात्रे राटम ओवर द विकेट रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढलाय मात्र हा चेंडू शोभरचा चेंडू गोलंदाज सतीश मात्रेनं निर्धाव हाताळलाय पहिलं षटक इथं संपन्न होतं टोटल धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर एक बाद अकरा धावा
षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो, संघनायक स्वतः येत आहेत आनंद जोशी। स्ट्रायकिंगला आपण पाहतो संघाचा आधारस्तंभ तारणार बॅकबॉन संतोष साळवेला आपण पाहतोय। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सूरज चौधरी, यांच्या मागे आपण पाहतो बाळा बोराडे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सीमारेषेवर पुष्कर काटे आणि आपण पाहतो राजा जाधव। टॉप साईडला आपण पाहतोय गोलंदाज तयार आनंद जोशी। विराट मोर विकेट, गोलटप्पाचा मारा ऑफ साइड ला खेळत आहेत कृष्णादादा कीर, चांगले क्षेत्ररक्षण करत आहेत कृष्णादादा कीर। म्हटलं की रेल्वेचा ग्राउंड I-11 संघ आणि सातत्याने कृष्णादादा रेल्वेचं मैदान असो की भागशाळेचं मैदान असो आणि हे नाव नेहमीच आदराने घेतलं जातं ते आमच्या कृष्णादादा कीर। ऑफ साइडला क्षेत्ररक्षण चांगलं केलं आहे, मोठा फटका बनवलाय, चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल केला आहे, राजा जाधव चेंडू खाली येत आहेत, झेल टिपला जातो आहे आणि धक्का बसला आहे तो SSCचे कंबालपाडा संघाला। बिग विकेट संतोष साळवी बॅक टू डगआउट। दोन बाद धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 11 धावा। काय गोलंदाजी करतात गोलंदाज आपण पाहतो संघनायक आनंद जोशी। पहिला चेंडू निर्धाव हाताळला, त्यानंतर आपण पाहतोय गडी बाद केलाय, दोन चेंडूंमध्ये एकही धाव खर्च न करता आनंद जोशीनं एक गडी बाद केलाय, चांगली गोलंदाजी होते। नवीन फलंदाज मैदानात इंटर होतोय गणेश शेलार येत आहेत, मजबूत बांध्याचा फलंदाज, बघूया मनोज गणेशकडनं अपेक्षा असतील कारण दोन मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर इथून जबाबदारीचं भान ठेवून या फलंदाजाला फलंदाजी करावी लागेल। स्ट्रायकिंगला आपण पाहतो गणेश शेलार, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सूरज चौधरी, गोलंदाज आनंद जोशी। दाखवला गेले फक्त दिशा दिली आहे, मात्र बाळा बोराडे यांना आपण पाहतो एसट्यांच्या मागे आपलं काम चांगल्या पद्धतीने पार पाडतात। निर्धाव चेंडूची समाप्ती होती आहे, पहिल्या षटकात गोलंदाज आपण पाहिले होते सतीश म्हात्रे, 11 धावा खर्च केल्या गडी बाद केला, त्यानंतर आनंद जोशी यांना आपण पाहतो संघनायक, तीन चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केलेली नाही आहे, एक गडी बाद केला, गुड बॉलिंग। चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही आहे, सिंगल येत आहे, फॉलो थ्रू मध्ये चेंडू स्वतः गॅदर करतात आनंद जोशी। संघनायक कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय, आपण संघनायकला पाहतोय आनंद जोशी यांना। नाणेफेक त्यांनी जिंकली, त्यानंतर खंबालपाडा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि दुसरी षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 12 धावा। वेगात चेंडू इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आपण पाहतोय, वेगावर स्वार होत आहेत, उत्तर नाही आहे फलंदाज सूरज चौधरीकडे आणि यष्टांच्या मागे बाळा बोराडे आपलं काम पूर्ण करतात। निर्धाव चेंडूची समाप्ती होते, सातत्यानं योग्य दिशेने टप्प्यावर मारा केला जातोय। फ्रंटफुटला पुढे सगळे पुष्कर आहेत, चांगले क्षेत्ररक्षण करतात, चेंडू पॅक करेपर्यंत गणेश शेलार सुरक्षित पोहोचतात, धावा येत आहेत त्यात दोन। काय गोलंदाजी केली आहे गोलंदाज आपण पाहतोय, आनंद जोशीने संघनायक होते। पॉवरप्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये या गोलंदाजाने धावा खर्च केल्या तर फक्त आणि फक्त तीन आणि एक गडी बाद केला, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी। सतीशनं पहिल्या षटकात 11 धावा खर्च केला, एक गडी बाद केला, त्यानंतर आपण पाहतो संघनायक आनंद जोशीनं या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त तीन, एक गडी बाद केला। दोन षटक इथं संपन्न झालेत, टोटल धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर एकूण गडी बाद झालेत ते दोन आणि धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 2 बाद 14 धावा।
जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय आपल्या यूट्यूबवर, आपल्या लॅपटॉपवर, आपल्या कॉम्प्युटरवर या थेट स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता. क्लिअरिटी विथ क्वालिटी असं ब्रीदवाक्य असलेली वाहिनी आणि संपूर्ण देशामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असते सतत आपण पाहतो. जीटीसीच्या माध्यमातून आमचे संदीप मोरे असतील, पुण्यवर्धन असतील, चांगलं काम करतायत. पुष्कर काटे पहिला चेंडू दिशा भरकटतायत. आमचे पंच आपण पाहतो, आमचे आयोजक निलेश कापसे अतिशय चांगल्या पद्धतीने जबाबदारीचं भान ठेवून स्पर्धा त्यांनी आयोजित केली आहे. दोन दिवसाची स्पर्धा मंगेशिले वाडेकरच्या माध्यमातून. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस, 16 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि आज 8 संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावतील. इथं मात्र ऑन साईडला खेळतात आनंद जोशी आहेत, त्यांना बीट करतो चेंडू, सी मारेच्या गाठतोय, फलंदाजाच्या बॅट मधनं येतोय, गणेश शेलारच्या दमदार चौकार, 4 धावा. धाव संख्या आपण पाहतो 19 वर पोहोचली आहे. 2-19 अवस्था आपण पाहतोय. मात्र जर या षटकाचा जर विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये प्रयत्न करतात गोलंदाज फलंदाज आपण पाहतोय. गणेश आणि सूरज ही जोडी आपण पाहतो खेळपट्टीवर. 2-19 पुष्कर काटे दाखवटला गेले, जागा बनवली मात्र फटका इथं फसलाय, झेल टिपला जातोय फलंदाज गणेश शेलारच्या खेळी जावतो इथं अंत. बॅक टू डगआउट. धावसंख्या आपण पाहतो 3-19. नवीन फलंदाज आपण पाहतोय विक्रम शेलार येत आहेत. वाल्यानगर संघाच्या माध्यमातून जी स्पर्धा आपण पाहिली नगरसेवक चषक त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलेला आज संघ आणि त्या स्पर्धेमध्ये विक्रम शेलार उत्कृष्ट फलंदाज ठरले होते. तोच फलंदाज स्ट्रायकला पुष्कर पहिला चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल होतोय. आनंद जोशी आहेत, चांगले क्षेत्ररक्षण करतात, चेंडू पे केली जाते तोपर्यंत फलंदाज विक्रम शेलार सुरक्षित पोहोचतात. धावा येतात त्या 2. धाव संख्या 21 वर पोहोचली आहे. पाच षटकांची लढत आपण पाहतोय. तिसरा षटक मार्ग असतो पुष्कर काटे. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी, अनुभवी गोलंदाज आपण पुष्कर यांना आपण पाहतोय. भरपूर वर्ष डोंबिवलीचं क्रिकेट त्यांनी गाजवलं आणि आज आपल्या नवापाडा संघाच्या माध्यमातून फोटीप्लॅच्या माध्यमातून हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. डॉट बॉलची समाप्ती. फलंदाजाला माघारी जाडलाय. ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटची वाट पाहत होता नवापाडा संघ, तो गडी बाद केलाय गोलंदाज पुष्कर काट्याने. कौतुक करतात बाळा बोराडे आपल्या गोलंदाजांनी मुख्य फलंदाजाला बाद केलाय, त्याचं कौतुक का करू नये. पुष्करने ती संधी साधली आणि यष्टांच्या मागे बाळाभरणे झेल टिपला. फलंदाज विक्रम शेलारला माघारी परतावं लागतं. बॅक टू डगआउट. धाव संख्या आपण पाहतो 10 फलकावर 21 धावा. पुष्करने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडूंमध्ये या गोलंदाजाने धावा खर्च केल्यात ते फक्त 7. इकॉनॉमिकल गोलंदाजी
पुन्हा एकदा तयार, राईट मोर विकेट. इथं मात्र ऑन साईडला खेळतात, आनंद वेगाने येतात, दुसऱ्या धावर प्रयत्न केला जातोय. आनंद चेंडू फेक करतात, अपील उचलून धरली आहे. आनंदचं कौतुक करावं लागेल, सीमारेषेवर होते, स्वतःला सावरता सावरता चेंडू अडवला आणि चेंडू फेक केल्यानंतर फलंदाजाने माघारी परतावं लागतंय धावचीच्या स्वरूपात. एका सामन्यामध्ये आपण पाहिलं, मागच्या सामन्यामध्ये एक सामना झाला, त्या सामन्यामध्ये चार गडी धावचीच्या स्वरूपात बाद झाले होते. तीन षटके इथं संपन्न झालेत. पाणी घेऊन जा, आयोजकाला विनंती असेल पाणी घेऊन जा ताबडतोब. तीन षटकांचा वाजवी खेळ इथं संपन्न होतो. टोटल धाव संख्या आपण पाहतोय, पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना खंबालपाडा संघानं धावा कुठल्या त्या आतापर्यंत 22 धावा. चौथा षटक मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतो, अनुभवी गोलंदाज कृष्णादादा कीर. स्ट्रायकला आपण पाहतो फलंदाज सूरज चौधरी, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुनील चौधरी. फिरकीचं अस्त्र बाहेर काढलंय ते संघनायक आपण पाहतो आनंद जोशीना, सुनील जोशी यांना आपण पाहतो, आनंद जोशी. त्यानंतर किरण यांना आपण पाहतोय, अतिशय चांगली गोलंदाजी, वेगवान चेंडू, दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. मात्र सूरज सुरक्षित पोहोचले, सिंगल येते आहे. कृष्णादादाचं आपण कौतुक करावं लागेल. फोटीप्लाचा गोलंदाज मात्र भरपूर वर्ष रेल्वेचं मैदान असो, भागशाल्याचं मैदान असो, डोंबिवलीचं क्रिकेट त्यांनी गाजवलंय आणि आज संघटनेच्या माध्यमातून चांगलं काम करत असताना मात्र कृष्णादादा चांगली गोलंदाजी करतात. निर्धाव चेंडूची आपण पाहतोय, एक धाव येते आहे, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, अपील केली जाते. इथं मात्र कृष्णादादाचं कौतुक करावं लागेल, एस टी रक्षक बाळा बोराडे यांनी वेगाने चेंडू त्यांच्याकडे सोपवला होता, मात्र कृष्णादादानी तो चेंडू व्यवस्थित अडवलाय. यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गोल, बघा या वयात कृष्णादादाची गोलंदाजी आपण पाहू शकता. तर धन्यवाद दिलीप पाटील, धन्यवाद बलराम पाटील, तुमचा आभार व्यक्त करतोय. तर बघा या वयात कृष्णादादांची गोलंदाजी आपण पाहू शकतो. आतापर्यंत या गोलंदाजाने या षटकात चेंडू हाताळले ते तीन, फक्त एक धाव खर्च केली आहे, एक गडी बाद केलाय. गुड बॉलिंग. पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण पाहतोय, तो जय गणेश इलेवन नवापाडा विपक्ष SSCC खंबालपाडा. नवापाडा संघ म्हटलं की आमचे सुरेशदादा चौधरी
पिंट्या जोशी असतील, आमचे रुपेश म्हात्रे असतील, आमचे लारा असतील, बडी असतील, ही नावं आवर्जून घेतली जातात. नवीन फलंदाज आपण पाहतोय, येत आहेत ते विजय शेलार. आता मात्र कृष्णादादा चांगली गोलंदाजी करतायत. चौथं षटक मार्ग असतं, टोटल धाबा आपण पाहतो 23. ऑन साईडला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू उचलतायत, चेंडू पे करतायत, तोपर्यंत फक्त सिंगल येते. जर गोलंदाजी चांगली होत असेल आणि अशा पद्धतीने जर क्षेत्ररक्षक साथ देत असतील तर नक्कीच गोलंदाजाचा आत्मविश्वास दुणावत असतो. आणि तशी गोलंदाजी होत असताना मात्र सहकारी चांगल्या पद्धतीने कृष्णादादांना साथ देत आहेत. चांगली बॉलिंग होते स्ट्रायकरला सुरज चौधरी. खोलवर मारा, सातत्यानं खोलवर मारा करतायत कृष्णादादा. या वयात सुद्धा आपण त्यांची गोलंदाजी पाळू शकतो. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आहे. एसट्यांच्या मागे बाळा बोरडे आपलं काम चांगल्या पद्धतीने पार पाडतायत. पुन्हा एकदा कृष्णादादा किर राईट मोर विकेट. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. शेवटचा चेंडू कृष्णादादा किरेन निर्धाव हारताला आहे. अशा पद्धतीने या षटकाचं जर गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर चौथ्या षटकामध्ये कृष्णादादांनी धाबा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 2. एक गडी बाद केला आहे. यापेक्षा जास्त चांगली गोलंदाजी कोणती असू शकते. 4 षटके इथं संपन्न झाले. टोटल धाबा आपण पाहतो धावफलकावर फक्त 24 धावा. पहिल्या षटकात गोलंदाज होते सतीश म्हात्रे, धाबा आल्या 11. त्यानंतर होते गोलंदाज आनंद जोशी, धाबा खर्च केला फक्त 3. पुष्कर होते तिसऱ्या षटकात, धाबा खर्च केला फक्त 7. आणि चौथ्या षटकामध्ये कृष्णादादा किर यांनी धाबा खर्च केला त्या फक्त 2. एक गडी बाद केला आहे. दोन दिवसापूर्वी ज्या संघानं चॅम्पियनशिप पटकावली होती तो संघ आता मात्र मैदानात व्यवस्थित खेळताना दिसत नाही आहे. रेग्युलर संघाला खुल्या गटातनं पराभूत केलं तोच संघ खंबालपाडा संघ या सामन्यामध्ये संघर्ष करतोय. 4 षटकांमध्ये आत्तापर्यंत धाबा आपण पाहतो फक्त आणि फक्त 24. शेवटचे षटक मार्गस्थ स्लॉगरचं हाणामारीचे षटक आपण पाहतो. गोलंदाज येत आहेत ते संदीप म्हात्रे. सीमारेषेवर आपण पाहतोय पुष्कर काटे असतील, उमेश जाधव असतील, आनंद जोशी. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो ऑफसाईडला राजा जाधव. पहिला चेंडू समोर खेळतात राजा जाधव आहेत. चांगले क्षेत्ररक्षण करतात. तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या 25 वर पोहोचते. 25 धावा आपण पाहतो शेवटचा षटक मार्गाचा असताना. टोटल धावा 25. मात्र नावापाडा संघासमोर तुम्हाला चांगलं लक्ष ठेवायचं असेल, सामना जिंकायचा असेल तर एक चांगली टोटल इथं मात्र कार्पेटच्या माध्यमातून समोर खेळतात. बॅक टू द बॉलर क्षेत्ररक्षक येतात पुष्कर. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत धावा येत आहेत त्या 2. 2 धावा नक्कीच झाल्या असत्या कारण दिनेश असं वाटत होतं पुष्कर जोरात येतील. मात्र हे 40+ क्रिकेट आहे. गोलंदाजी केल्यानंतर सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणं आणि धावणं फार कठीण असतं. मात्र पुष्करचं कौतुक करावं लागेल. तोपर्यंत धावा येतात त्या 2. आणि टोटल धावा आपण पाहतो धावफलकावर 27 धावा. चांगली गोलंदाजी, सबमरीन डिलिव्हरी, वेगवान चेंडू खाली राहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. अचूक टप्पाने योग्य दिशेवर मारा केला जातो सातत्याने. क्षेत्ररक्षक साथ देत आहेत. लोफुलटा चेंडू समोर खेळतात पुष्कर आहेत. चांगले क्षेत्ररक्षण करतात. थोडेसे फंबल होतात. तोपर्यंत धावा येतात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 29 वर. आमचे विकास पाटील आपले आयोजक गुण लेखक म्हणून चांगली कामगिरी करतात. अनुभव नसताना त्यांनी सांगितलं दादा मी नवीन आहे मला समजेल का. म्हटलं समजेल. आम्ही सुद्धा नवीन होतो, आमच्याकडे चुका होत होत्या, चुकातून जो शिकतो. ऑन साईडला इथं मात्र सूरज चौधरीच्या बॅटमधनं षटकार 6 धावा. संघर्षमय षटकार. धावांची गरज होती खंबालपाडा संघाला आणि तो फटका त्या धावा या चेंडूने दिल्यात खंबालपाडा संघाला. सूरज चौधरीच्या बॅटमधनं षटकार. अशा पद्धतीने धावफलकावर धावा येतात त्या 35. आता मात्र धावांना वेग येतोय. या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक.
पुन्हा एकदा ऑफसाइडला खेळतात, आनंद जोशी आहेत, त्यांना बीट करतोय चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर येतो सूरज चौधरीच्या बॅट मधनं चौकार, चार धावा आणि पाच षटके इथं संपन्न झाले. टोटल धावसंख्या आपण पाहतो, धावपळकर धावपळ पोहोचलाय तो 39 आणि लक्ष ठेवलंय खंबालपाडा संघानं नवापाडा संघासमोर 40 धावांचं. पहिलं सत्र इथं संपन्न होतंय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना SCCC खंबालपाडा संघानं धावा कुठल्या 5 षटकांमध्ये 39 आणि लक्ष ठेवलं नवापाडा संघासमोर 40. त्या लक्षाचा पाठलाग नवापाडा संघ कशा पद्धतीने करेल आणि धावांचं डिफेन्स इथे खंबालपाडा कशा पद्धतीने करेल हे ऐकूया आमच्या कल्याण डोंबोली आपल्या भोपरचा एक बुलंद आवाज, आमचे मित्र विनोद पाटील यांचा आवाज आपण ऐकूया. थँक यू व्हेरी मच पंडितदादा पाटील. उपस्थित तमाम लाडके क्रीड रसिकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं मंगेश लिओन वाडेकर आयोजित नगरसेवक चषक 2023 हार्दिक सहर्ष स्वागत. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत त्या तमाम लाडके प्रेक्षकांचंही आम्ही स्वागत करतोय. नगरसेवक चषक 2023 पहिला दिवस आणि मैदानावरती सामना क्रमांक आपण बघताय आता चौथ्या ठिकाणी सुरू आहे. पहिल्या सामन्यात शिवणी गौरीपाडा संघाला पराभूत केलं, दुसऱ्या सामन्यात काटईला देसाईने पराभूत केलं, त्यानंतर आपण शिळ आणि देसाईमध्ये सामना तो कव्हर केला, तिथे देसाईने शिळला पराभूत केलं आणि दोन सामने जिंकून देसाई संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला आणि आता मैदानावरती सामना आपण बघतायत. पहिल्या फेरीतील हा चौथा सामना आहे, नवापाडा वर्सेस खंबालपाडा. तर जय गणेश क्रिकेट संघ नवापाडा आणि स्वर्गीय शिवाजीदादा 11 खंबालपाडा आपण बघतायत. हा सामना 40 धावांची गरज आहे नवापाडा संघाला, एक माफक असं लक्ष, 8 धावांची गरज आहे प्रतिषटकामागे. आजचा दिवस आपण बघितलं तर धावा फारशा आल्या नाही, 54 ही देसाईची धावसंख्या आपण बघितली, त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही संघाला 40 पुढे जाता आलं नाही. आजचा दिवसातील लेखा जो काय बघूया. मैदानावरती बाळा बोराडे सलामीला आलेले आहेत. तर बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू लेग स्टंप वरती पिचिंग या ठिकाणी आपण बघताय, अगदी
पहिला चेंडू वेगवान आपण बघतोय, डॉट बॉल येतोय विक्रम शेलार उर्फ विकी बॉलिंग मार्कवर. फुलटॉस आणि पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर, फ्लॅट षटकार आहे, फक्त वळवलंय बघा. फुलटॉस चेंडू होता, ताकद जास्त नव्हती पण टायमिंग बेमिस झालं, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आपण बघतोय त्या चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय, कपड्यावर डायरेक्ट लागला असेल तर षटकार आहे बघा. सिक्स आहे, सिक्स षटकार. नवापाडाचे ट्वेल्थ मॅन, नवापाडाचे ट्वेल्थ मॅन या. ओ हा चेंडू मिड विकेटला, हा देखील सीमारेषे बाहेर चौकार. पहिला चेंडू आपण बघताय डॉट आणि त्यानंतर दोन मोठे फटके, दहा धावा. कव्हरच्या दिशेने यावेळेस मात्र फक्त ऑफ साईड, ऑन साईड नाही तर ऑफ साईडला मी चांगलं खेळू शकतो दाखवता त्या फटक्याच्या माध्यमातून. बाळा बोराडे सलग येणारा हा दुसरा चौकार आपण बघताय. अप्रतिम फलंदाजी, 14 धावा यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये. चौदा धावा, चार चेंडू झाले, चांगली बॅटिंग बाळाची. विक्रम हो यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाच्या, काय जबरदस्त फिल्डिंग बघा, चेंडूला आ ढकललेलं आहे. मनोज खाडे वॉट अ फिल्डिंग, वर्ल्ड क्लास, जागतिक दर्जाचं क्षेत्ररक्षण ज्याला म्हणतात ना तसं हे क्षेत्ररक्षण. फार वेगाने गेले होते, हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणारच होता की त्याला आत ढकललं हाताने. आणि एकूण आपण बघताय तर 16 धावा झालेत. स्लोअर वन कव्हरच्या दिशेने कॉपी बुक स्टाईलमध्ये खेळतायत. चेंडू फार वेगाने निघालाय, तिथे थोडा थांबलाही होता आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय चौकार. पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर बाळा बोराड्याचं आक्रमण आपण बघितलं. अफलातून बॅटिंग, 20 धावा झाल्यात पहिल्या षटकात. 40 टार्गेट आहे आणि 5 ओव्हरची मॅच आहे. 20 धावा पहिल्या षटकात झाल्यात, आता 24 चेंडूत 20 करायचे आहेत. वीस धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या अंती आणि आता आणखीन 20 धावा, 24 चेंडूत करायचे आहेत. तर बॉलिंग मार्कवर राजेश चौधरी येत आहेत. 24 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे विजयासाठी. हा चेंडू गॅपमध्ये खेळतायत, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार संदीप यांच्या बॅटमधून. फक्त हलक्या त्याने पंच केलं, प्लेस केलं आपण बघितलं गॅपमध्ये खेळलंय. आणि सुरुवात संदीप यांनी चौकाराने केली आहे. धावसंख्या धावपळ कधी बघता आपण, एकूण 24 धावा.
हा चेंडू देखील पंच करता है यावेस मात्र एक्स्ट्रा कवर सीमा रेषेच्या बाहेर वॉर्ड बॅटिंग दोन्ही चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होते दोन्ही आपण बघतात कवरच्या दिशेने गेले आधीचा चेंडू तितक्या वेगाने नव्हते खेळले पण हा चेंडू जबरदस्त टायमिंग आपण बघितलं पंच केलं बॅकफुट पंच सलग दोन चेंडू दोन चौकार धावा येत आहे धावफलकावरती आपण बघताय एकूण 28 धावा झाल्यात 12 धावांची गरज आहे रिवर्स वॉट अ शॉट वॉट अ शॉट इम्प्रोवायझेशन स्ट्रोक सिक्सर आणि काय जबरदस्त फटका चित्ताकर्षक मन वेधून घेणारा मोहित करणार हा चेंडू देखील सीमा रेषेच्या बाहेर जातोय जणू का एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्याची आपण हायलाइट बघतोय अशा प्रकारे मैदानावरती क्रिकेट सुरू आहे आधी बाळाने पहिल्या षटकात हल्ला गेला विक्रम शेलारवरती आणि त्यानंतर आपण बघताय आता राजेश चौधरी यांच्यावरती देखील आक्रमण केलं जातंय आणि आता फक्त दोन धावांची गरज आहे हा सामना दोन ओव्हरमध्ये संपेल असे संकेत या ठिकाणी मिळालेले आहेत आणि शक्यता तशी दाट वाटते बघूया चेंडू हवेत आहे कवरच्या दिशेने एकदा पूर्ण गेलेली आहे आणि अशा प्रकारे आपण बघताय दोन धावा पूर्ण होत आहेत आणि तब्बल या ठिकाणी 19 चेंडू राखून आणि 10 गडी राखून हा सामना जिंकलेला 19 चेंडू आणि 10 गडी राखून हा खूप मोठा विजय जय गणेश क्रिकेट संघ नवापाडाचा अभिनंदन टीम नवापाडा हा तो संघ आहे परवा ज्यांनी चॅम्पियन पदावरती आपलं नाव कोरलं इन्फॉर्म संघ होता पण या